कोणाफार दबाव असेल तर त्याला सांगा की हे गुप्त मतदानी काळजी करू नको, हे सांगा. पण आपल्या आपल्या बुथवर जर चांगलं काम करू शकलो आपण तर इकडं तिकडं दुसऱ्या गावांना फिरण्याची गरज असते असं समजू नका. जस्त्याने काम जस्त्याने केलं ना तर इलेक्शन जागेवर होते. अशा प्रकारचं काम आपण करा आणि विजय हा पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा विजय हा राज्यात आणि देशामध्ये सुद्धा दिमागदार झाला पाहिजे याची काळजी घ्या. दिमागदार झाला त्याला शोभणार झाला पाहिजे, नेतृत्वाला शोभणार झाला. मी असा प्रयत्न करतोय तुमच्यामध्ये. आज दुपारी एक कार्यक्रम मी केला, विलासराव पाटलांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यक्रम केला, त्यांच्याशी मी बोलतोय. तुम्ही सगळेजण थोडंफार इकडे तिकडे असल तर काय राग लोभ विसरून जा. वेळ काँग्रेसवर आलेली, काँग्रेसच्या तत्वज्ञानावर आली, तुम्ही विचार मांडणारे माणसं आहेत, सगळ्यांनी एक मॅकेचे हे मतभेद तुम्हाला सगळ्यांना सुद्धा सांगतो. या इलेक्शनमध्ये आपले मतभेद विसरले पाहिजे, अंतकरण शुद्ध केलं पाहिजे, साफ अंतकरण केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण ज्यावेळेस एखादं इलेक्शन होतं आणि खूप मन खराब झाल्यानंतर आमच्याकडे एक उपाय करीत असतो आम्ही, तुम्ही करता काही मला माहित नाही, आम्ही हरिनाम सप्ताह ठेवत असतो आणि जे भांडलेत ना एकमेका विरुद्ध त्यांना ती झोळी देऊन वाढायला लागत असतो. दोन चार पंक्ती वाढल्या गडी लगेच मस्त मोकळे होऊन जातात. तुम्हाला सांगतो पाहिजे पा कुठेतरी अंतकरण शुद्ध करा, मोकळं करा. खरं सांगतो तुम्हाला काय आपसातले वाद बीत नाही, आपल्याला या माणसांबरोबर राहायचं एवढाच निर्णय आपण सगळ्यांनी करावं. एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि माझे दोन